नमस्कार मित्रांनो, बी एन टेक्निकल यूट्यूब चॅनल आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे आपण सायलेन्सर ब्लॉकेज होतं ते कशा पद्धतीने आपण ब्लॉकेज काढू शकतो किंवा नवीन सायलेन्सर टाकायची गरज नाही ते आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, आपण मागील एक दोन तीन मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे की आपण गाडीमध्ये ॲव्हरेज कमी येण्याचे कारण कोणकोणते आहे, त्यामध्ये सायलेन्सरचा पण एक महत्त्वाचा रोल असतो. तर मित्रांनो, कशामुळे तर इंजिन सायलेन्सरमुळे हीट होते, हीट झाल्यामुळे जास्त तुमची गाडी पेट्रोल खाते. तर सायलेन्सर ब्लॉकेज कशा पद्धतीने तुम्ही काढू शकता, नवीन सायलेन्सर टाकायची तुम्हाला गरज नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सायलेन्सर पाहू शकता. हा सायलेन्सर आहे पूर्ण. हा सायलेन्सर ब्लॉकेज झाला असेल तर गाडी मिसिंग होते किंवा सायलेन्सर पूर्ण हिटिंग होतो. हिटिंग झाल्यामुळे तुमच्या इंजिनवरती पण जास्त परिणाम होतो. तर याचे ब्लॉकेज कशा पद्धतीने काढायचे, तर मित्रांनो, इथून खोलून घ्यायचा सायलेन्सर. इथून खोलायचा, पूर्ण सायलेन्सर काढून घ्यायचा. तर सायलेन्सर काढल्यानंतर त्याच्यामध्ये वरील साईडवरून, हे वरील तोंड आहे, त्याच्या साईडवरून तुम्ही डिझेल, तुम्हाला एक लिटर, अर्धा लिटर डिझेल, अर्धा लिटर पेट्रोल असे लागेल. तर याच्यामध्ये कोणत्याही रॉडचं घालून, रॉड किंवा कोणताही पार्ट घालून ढोसळून काढायचं नाही, कारण त्याच्यामध्ये जाळी असते, ती जाळी खराब होऊन तुम्हाला सायलेन्सर बदलायचीच गरज पडेल. तर तुम्हाला 2000 रुपये 3000 रुपये घालवण्यापेक्षा 200-300 रुपयेमध्ये तुमचे काम होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, तर इथून खोलून घेतल्यानंतर सायलेन्सर काढून घ्यायचा. वरील साईडवरून तुम्हाला थोडं डिझेल ओतायचं, खाली साईडमध्ये हात लावायचा, खालील साईड पॅक करून घ्यायची अशी, आणि वरील साईडवरून डिझेल ओतायचं आणि सायलेन्सर हलवायचा पूर्ण, म्हणजे ढवळायचं ते आतमधलं पूर्ण मिश्रण आणि बाहेर काढायचं. असं 2-3 वेळा डिझेल टाकायचं व नंतर 2 वेळा पेट्रोलनं करायचं तसंच पद्धत, आणि शेवटला डिझेलनं करायचं. असे 2-3 वेळा केल्यानंतर 2-3 वेळा तुमचं पूर्ण डिझेल आहे ते साफ येईल. 2-4 वेळा घाण पूर्ण त्याच्यामधली निघून जाईल, जी काजळी वगैरे असते ती पूर्ण साफ होऊन जाईल. अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही सायलेन्सर क्लीन करू शकता. मी आत्ता प्रॅक्टिकली दाखवत नाही, तर मित्रांनो, जसं मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. असं केल्यानंतर तुम्हाला सायलेन्सर चेंज करण्याची गरज पडणार नाही, तर तुम्ही हाय तोच रियूज करू शकता. कारण सायलेन्सर तुमचा चांगला असताना तुम्हाला ब्लॉकेजमुळे जर चेंज करायला लागत असेल तर चेंज करण्याची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही साफ करून 200-300 रुपयेमध्ये तुम्ही तुमचं काम करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओची तुम्हाला जी आपली नोटिफिकेशन आहे ती सर्वप्रथम भेटेल. तर चला मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.